राज ठाकूर आमचे जावई लाडके जावई त्यांचं म्हणायचं झालं तर ते सुद्धा वयाने छोटे आहेत पण इतक्या कमी वयात सुद्धा ते त्यांच्या वडिलांचा बिझनेस अतिशय कुशलतेने सांभाळत आहेत. लहानपणापासून ते आहेच म्हणजे एकदम शांत चांगल्या स्वभावाची. आता म्हणाल तर मी एकदम अशा मैत्रिणी. राप्ती माझ्याशिवाय राहत नाही आणि मी तिच्याशिवाय राहू शकत नाही.
माझ्यापेक्षा काही जरी असलं तरी ती यांच्याशी शेअर करते. म्हणजे मला म्हणजे माझी भीती असेल म्हणा, मी नको म्हणेन. आता तिला पायलट बनायचं होता तर माझा पहिला विचार होता मी मुलीला हॉस्टेलला पाठवणार नाही. तर तिने पहिला पप्पांचा हात पकडूनच हे केला, पप्पाही तिला सपोर्ट केला. नंतर मी आणि माझ्या मुलाने प्रतीकने त्यांनी पण आम्हाला त्यांनी माझी समजूत घातली किंवा तिने माझी समजूत घातली का असं कुठला कॉलेज आहेत का तिथं मुलं मुली एकत्र नाहीत, तुझा मुलीवर विश्वास आहे किंवा काय, हे तिने माझ्या लक्षात आणून दिलं. स्वतः एकटी विमान चालवतोय 5000 फुटावरून ते बारामती तो अक्कलकोट, बारामती तो लातूर, बारामती तो गुलबर्गा अशी ते विमान घेऊन जात आहे. तर त्याच्याने म्हणजे आम्ही नावर पळालो. आम्ही एक नवीन वेअरहाऊस बांधला त्या आणि वेअरहाऊसची जी ओपनिंग होती त्यावेळी राजच्या पप्पांना म्हणजे ते माझे फ्रेंड होते त्यावेळी हा काय विषय नव्हता तर त्यांचे पण वेअरहाऊस आहेत म्हणून आम्ही त्यांना ओपनिंगसाठी बोलवले. त्यावेळी राज म्हणजे होणारे आमचे जावई आणि त्याचे पप्पा आणि प्राप्तीला त्याही तिथं बघितली. बघितली 25 मे 2019 आणि त्यांचा मला 2 दिवसांनी फोन आला तर मला तुम्हाला भेटायचं आहे काहीतरी माझं काम आहे म्हणून. तुला काय काम असणार, मला वाटलं आमच्या बिझनेसबद्दल काय काम असणार नाही तर मला प्रत्यक्ष भेटायचं आहे. मग ते ठरले 2 दिवसांनी यायचं म्हणून. मग ते आले 28 तारखेला आणि मग ते बोलले का मी डायरेक्ट आलो आहे, काय काम नाही माझा, मला तुमच्या मुलीला मागणी टाकायला आलो.
तर प्राप्ती माझी छोटी बहीण, साधारण ती 8 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे. ती लहान असल्यामुळे घरात नेहमी खेळीमेळीचं वातावरण राहिलेलं आहे आणि यासोबतच तिचं एज्युकेशन सुद्धा चांगलं केलं आहे. ही आमच्या ठाकूर घराण्यातली म्हणता येईल की एक लाडकी अशी मुलगी आहे. तीन भावांच्या तीन मुली म्हणजे माझ्या दृष्टीने मला जरी मुलगी नसली तरी ह्या तिन्ही मुली या माझ्या दृष्टीनं माझ्या तीन मुली झाल्या असल्याच्या आणि त्यातून ही सर्वात धाकटी कोण तर प्राप्ती. लहानपणापासून कधी म्हणजे मामाकडे सुद्धा 2 दिवस मी कधी पाठवली नाही किंवा अशा राहिली नाही. आता एकदम बारामती आणि एवढं फ्लाइंग करते तेव्हा मला अभिमानाचीच गोष्ट. राज आणि प्राप्ती जे वेळी एकत्र येते त्यावेळी असं वाटतं अरे वा आम्ही जे काही केलं ते एकदम चांगलं केलं आणि व्यवस्थित आहे चांगलं आहे असं.
तिला माझं नेहमी तेच म्हणणं आहे, जसे आम्ही मम्मी पप्पा तसे ते मम्मी पप्पांना हे करायचं, आमच्यापेक्षा त्यांना रिस्पेक्ट जास्त द्यायचं. नवऱ्याच्या आधी पहिले आई वडिलांना, नवरा स्वतः तो आहेच समजा तुझा, पण पहिला त्यांना रिस्पेक्ट द्यायचा पाहिजे. राज एक आता उद्योग क्षेत्रात पुढे चाललेला असा एक आमचा जावई, आणि त्याचबरोबर आता प्राप्ती ही पायलटचं प्रशिक्षण घेतलं आहे, एका नव्या उंचीवरून ती सगळं विश्व अनुभवते. नक्कीच खात्री आहे की ते अतिशय चांगल्या पद्धतीनं हे दोन कुटुंबियांचं मिलन हे चांगल्या पद्धतीनं पुढं वाढवतील, आणि त्यांच्या माध्यमातून दोन्ही परिवारांना चांगला आनंद मिळेल याची मला खात्री आहे. करताय डोळ्यात बोलताय है दिल में क्या क्या शुरू, लुप छुप देखे आंखों में जाके है दिल में क्या क्या शुरू. आर अस काय करताय डोळ्यात बोलताय है दिल में क्या क्या शुरू, लुप छुप देखे आंखों में जाके है दिल में क्या क्या शुरू. मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क का रंग अग बाय 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 बाय. समझे क्या छोरी तू है सीना जोरी, तू करती क्यों अरे करती क्यों. मुझे बताओ जरा कहता क्या दिल तेरा इश्क का रंग अग बाय 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 बाय. आर अस काय करता है डोळ्यात बोलता है दिल में क्या क्या शुरू, लुप छुप देखे आंखों में जाके है दिल में क्या क्या शुरू. मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क का रंग अग बाय 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 बाय. प्राप्ती म्हणजे आमच्या घरातली सगळ्यात धाकटी बहीण,
आणि त्यामुळे तिच्याविषयी सगळ्यांनाच आकर्षण आहे. आज्ञाधारक आणि त्याचबरोबरीनं खूप चांगल्या गोड स्वभावाची आणि त्यामुळे तिच्याविषयी सगळ्यांनाच तिच्याविषयीचं आकर्षण आहे. काल हळद लावताना तिघही इमोशनल झाले होते. पप्पा, मम्मी, प्राप्ती तिघही. मी सुद्धा आतून इमोशनल आहे. मी माझे इमोशन माझ्या काबूमध्ये ठेवलेले आहेत. मी आई वडिलांना तेच म्हणतो, मम्मी पप्पांना तेच म्हणतो. आता आनंदाचा महोत्सव आहे. आपली मुलगी चांगल्या घरात चाललेली आहे. घराच्या बाबतीत ते घरात मिळून मिसळून असतात. तर लग्न जमून 1 वर्ष झालेलं आहे. हे 1 वर्षात आम्ही चांगलं त्यांचं निरीक्षण केलेलं आहे. तर ते घरात मिळून मिसळून असतात, सगळ्यांना बोलून चालून असतात, किंवा आईंशी, वडिलांशी, आमच्या आई वडिलांशी, माझ्याशी, माझ्या मिसेसशी किंवा प्राप्तीशी एकदम चांगल्या ह्याच्यात बोलून चालून असतात. रोज मी
घरात मिळून मिसळून राहा, आई वडिलांचा सन्मान करा दोन्ही, आणि एकत्र राहण्याचा एक फॅमिली धरून किंवा कुटुंबाच्याच सोबत राहायचा हा निश्चय दृढ करून ठेवायचा. राज काय आणि प्रतीक काय दोघंही अगदी खरंच म्हणावं असं राजकुमार आणि राजकुमारी वाटतात, की ज्या पद्धतीनं त्यांना आपापल्या परिवाराचं प्रेम आत्तापर्यंत मिळालेलं आहे ते प्रेम आणि आत्ता ही आमची दोन परिवारांची एकत्र लग्नगाठ बांधली जाते. जीव बावरा निर्मोसा साज
आशीर्वाद म्हणून आम्हाला तुम्हाला त्यांना एवढं सांगायचं, सगळ्यांनी मिलून मिसळून राहा आणि सुखाचा संसार करा आणि काय झालाच या कामाधंद्याच्या हिशोबाने जसं माहिती आम्हाला बिझनेसमध्ये कुठं कुठं जायला लागतो काय करावं लागतं, तर म्हणजे हट्ट न करताना त्यांना काम त्यांचं काम काम त्यांना करू दे, तुमचा संसार व्यवस्थित करा. If there's an open way, I'll just run. While everything else fades and turns to dust, we're searching to find a way from here. We'll follow our souls into the night, let's disappear. Love is on our side. हौले से सिरहाने में रख कर ये यादें मेरे मन की झोली में छोड़ कर ये यादें आँखों से ओझल हो न जाना तू साथी उड़ता सा बादल हो न जाना यादों का ये धागा